कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ला लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या वंदे भारत मोहिमेअंतर्गत आज तिसऱ्या दिवशी सुमारे साडेआठशे भारतीयांना मायदेशी परत आणलं जाणार आहे आज दुपारी एक विमान ढाक्याहून एकशे एकोणतीस प्रवासी घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालं विमानतळावर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं दुबईहून चारशे प्रवाशांना घेऊन एक विमान आज पहाटे चेन्नईला पोहोचलं या सर्वांची वैद्यकीय पथकानं तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे शारजा इथूनही आज विशेष विमानानं एकशे पंचाहत्तर जणांना लखनौमध्ये कुवैतून एकशे पन्नास जणांना हैदराबाद इथं आणि एकशे बहात्तर जणांना कोची इथं तर दोहा इथून एकशे पंचाहत्तर जणांना भारतात आणलं जाणार आहे या मोहिमेत परदेशात अडकलेले ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या व्यक्ती गरोदर स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात येत आहे नौदल देखील या मोहिमेत सहभागी झालं असून या अभियानाला समुद्र सेतू असं नाव देण्यात आलं आहे या मोहिमेअंतर्गत मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी आय एन एस जलाश्व हे जहाज मालेहून निघालं असून कोची इथं उद्या सकाळी दाखल होणार आहे